यशवंत सहकारी साखर कारखान्याचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. यशवंत सहकार कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आज थेऊर येथील जिजाऊ मंगल कार्यालयामध्ये एक सभासदांची बैठक पार पडली आणि या सभासदांच्या बैठकीमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी संचालक आपण काय वाटतं? आज संपूर्ण तालुक्यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये जी आता चर्चा चालू आहे त्या चर्चेच्या अनुषंगानं खरवास्ती उपाताई निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्व सभासदांची कामगारांची भावना आहे. खरवास्ती उपाता आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमच्या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी आम्ही सर्वजण एकत्र बसणार आहोत आणि सर्व ज्येष्ठांचा विचार घेऊन हा कारखाना कसा चालू होईल आणि ही निवडणूक कशी बिनविरोध होईल असे आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नांना संपूर्ण गटातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आजची सभा जिजाऊ मंगल कार्यालयामध्ये घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी सर्व सभासद तरुण सभासद तरुण सभासदांच्या भावना ऐकल्या की ह्या तरुण सभासदांचं म्हणणं एवढंच आहे की कसं करा पण अत्यंत कारखाना चालू करा आणि भविष्य काळामध्ये ही बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आम्ही या ठिकाणी चालू करण्यासाठी संपूर्ण जुने सर्व संचालक आजीमाजी संचालक सर्व तालुक्यातील आजीमाजी सर्व पदाधिकारी एकत्र येऊन हा कारखाना आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये चालू करणार आहोत. या ठिकाणी माझ्या भावना मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.